या ठिकाणी सांगितलं मग अशी 50,000 अनुदान गेल्या 4 अधिवेशनामध्ये 3 अधिवेशनमध्ये आम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं, मागच्या मार्चमध्ये सांगितलं 31 मार्चात तुम्हाला मी या ठिकाणी अनुदान देणार, पावसाळ्यात सांगितलं 15 ऑगस्टच्या अगोदर देणार, नागपूरच्या अधिवेशनात आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देतोय आणि आता 4th अधिवेशन आले त्या ठिकाणी जवळजवळ 80-85 लोकांना पैसे मिळालेत, 15 ते 20% लोकांचे राहिलेत त्याच्यावरती अजून या निर्णय या ठिकाणी झाला नाही. ती महागाई वाढली आहे देशामध्ये, शेतकऱ्याच्या शेतातल्या मालाला किंमत नाही पण मार्केटमध्ये गेल्यानंतर दर डबल होतोय, ते म्हणजे महागाई तिकडे वाढते आणि सामान्य शेतकरी या ठिकाणी अडचणी त्याला अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. शेतकऱ्याला सगळ्या अडचणींचा मारा काढायचं, पेट्रोल डिझेल आता 50 रुपयाचं डिझेल आता 90 रुपयेपर्यंत गेलं, ह्या सगळ्या गोष्टी दर इकडे वाढतात पण शेतकऱ्यासाठी काही करायला तयार नाही. एका बाजूला सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांना डबल उत्पन्न देणार आहे, ते डबल राहू देत या ठिकाणी शेतकऱ्याची अडचण झाली आहे. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी बँकेचं कर्ज घ्यायचं प्रमाण जवळजवळ 1.5 या ठिकाणी झालेलं आहे एक वर्षामध्ये. 5 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला गाईच्या दुधाला अनुदान देणं अशा पद्धतीची घोषणा केली, पण ते ऑनलाईननं त्याला पैसे द्यायचा निर्णय घेतला. या ठिकाणी तो जनावर कधी सांभाळणार आणि तो त्याला ऑनलाईनची काय माहिती असणार, तो सकाळी पहाटे उठून दूध त्याला त्या ठिकाणी काढून डेअरीला घालावं लागतं, ते जिल्हा डेअरीकडे देऊन त्या डेअऱ्यांना द्यायला पाहिजे अशा पद्धती योजना आणतात, त्याला ऑनलाईननं पैसे मिळते, शेतकऱ्याला ऑनलाईन करता येणार नाही आणि त्याला ती माहिती पोचणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 5 रुपये जाणून या ठिकाणी ठेवलं. अध्यक्ष महोदय, 293 आणि विरोधी पक्षाच्या ठरावावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. राज्यातले शेतकऱ्यांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलं. गेल्या पावसाळ्यामध्ये 50%पेक्षा जास्त पाऊस झाला नाही आणि अनेक धरणं अपुरी भरली यामध्ये आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला फार या ठिकाणी अडचणी यायला सुरुवात झाली. या ठिकाणी एका बाजूला पाऊस कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला शेतीचे त्याला लागणारं पोटॅश असेल 700 रुपये ते 1700 रुपये झालं, शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू 26-26 असेल तो सुद्धा 1700 रुपये दर झाला, 1000 रुपयेच्या आत होता. डीएपीचा दर सुद्धा त्याचप्रमाणे वाढला, या ठिकाणी 1350 पर्यंत गेला. या सगळ्या गोष्टी वाढत असताना शेतकऱ्याकडे जो अन्याय झाला त्यासाठी लक्ष द्यायला शासनाची या ठिकाणी तयार असं दिसलं. 5 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला गाईच्या दुधाला अनुदान देणं अशा पद्धतीची घोषणा केली, पण ते ऑनलाईननं त्याला पैसे द्यायचा निर्णय घेतला. या ठिकाणी तो जनावर कधी सांभाळणार आणि तो त्याला ऑनलाईनची काय माहिती असणार, तो सकाळी पहाटे उठून दूध त्याला त्या ठिकाणी काढून डेअरीला घालावं लागतं, ते जिल्हा डेअरीकडे देऊन त्या डेअऱ्यांना द्यायला पाहिजे अशा पद्धती योजना आणतात, त्याला ऑनलाईन पैसे मिळते, शेतकऱ्याला ऑनलाईन करता येणार नाही आणि त्याला ती माहिती पोचणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 5 रुपये जाणून या ठिकाणी ठेवलं. या ठिकाणी सांगितलं मग अशी 50,000 अनुदान गेल्या 4 अधिवेशनमध्ये 3 अधिवेशनमध्ये आम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं, मागच्या मार्चमध्ये सांगितलं 31 मार्चात तुम्हाला मी या ठिकाणी अनुदान देणार, पावसाळ्यात सांगितलं 15 ऑगस्टच्या अगोदर देणार, नागपूरच्या अधिवेशनात आम्ही लवकरात लवकर तुमचे पैसे देतोय आणि आता 4th अधिवेशन आले त्या ठिकाणी जवळजवळ 80-85 लोकांना पैसे मिळालेत, 15 ते 20% लोकांचे राहिलेत त्याच्यावरती अजून या निर्णय या ठिकाणी झाला नाही. एका बाजूला एका घरातल्या एका शेतकऱ्याला एका गावामध्ये मिळाले, दुसऱ्याला मिळाले, ही परिस्थिती आहे. तोही प्रामाणिकपणा 3-3 वर्ष त्याने या ठिकाणी पैसे भरलेत आणि घोषणा देऊन 4 वर्षात या ठिकाणी पैसे मिळत अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी लाईटच्या बाबतीसुद्धा शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे. या पद्धतीने मोबाईलचा फोन चार्ज करायचा, शेतकऱ्यांना आता पैसे भरून अगोदर चार्ज करून घ्यायचा आणि तशा पद्धतीची मीटर बसवायची, म्हणजे त्या पिकाला जेवढा पाणी पाहिजे आणि त्यावेळेस पैसे नसतील चार्ज करायला तर त्याचं पीकच वाळून जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. तेव्हा ती मीटर बसवायला विरोध केला, बऱ्याच लोकांनी मीटर बसवू दिलेले नाहीत आणि अशा पद्धतीचा अन्ना शेतकरी जातात, शेतकरी पुढच्या काळामध्ये अडचणी देईल यासाठी सुद्धा ते मीटरचं प्रकरण या ठिकाणी रद्द करावं अशी परिस्थिती आहे. या मधल्या काळामध्ये शेतीच्या नदीतलं पाणी उपसतोय आम्ही, त्याच्यावरती हेक्टरी जो दर होता पूर्वीच्या काळामध्ये तो दर एकदमच 12 पटीनं दर वाढवला गेला अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आणि तो दर कमी करण्याची मागणी आम्ही मागच्या अधिवेशन केलं, त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाही. पेपरला जाहिरात देऊन कृष्णा कोरे महामंडळानं त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा पाण्याचा दर आम्ही या ठिकाणी ह्या लावलाय आणि तो कमी करण्यासाठी मागणी केली, त्याच्यावर अजून काही निर्णय झालेला नाही. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये त्या ठिकाणी इतकी महागाई वाढली आहे देशामध्ये, शेतकऱ्याच्या शेतातल्या मालाला किंमत नाही पण मार्केटमध्ये गेल्यानंतर दर डबल होतोय, ते म्हणजे महागाई तिकडे वाढते आणि सामान्य शेतकरी या ठिकाणी अडचणी त्याला अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. शेतकऱ्याला सगळ्या अडचणींचा मारा काढायचं, पेट्रोल डिझेल आता 50 रुपयेचं डिझेल आता 90 रुपयेपर्यंत गेलं, ह्या सगळ्या गोष्टी दर इकडे वाढतात पण शेतकऱ्यासाठी काही करायला तयार नाही. एका बाजूला सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांना डबल उत्पन्न देणार आहे, ते डबल राहू देत या ठिकाणी
शेतकऱ्याची अडचण झाली या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला त्या ठिकाणी बँकेचं कर्ज घ्यायचं प्रमाण जवळजवळ दीडपट या ठिकाणी झालेलं आहे एक वर्षामध्ये. कारण त्याच्याशिवाय त्याचा त्याकडे कारभार चालला त्या अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी मागच्या आदिवशी सांगितलं होतं की कळामोडे धरण आहे आमच्याकडे 28 TMCचं, त्या धरणामध्ये पाणी भरत नाहीत का तर त्यात मोठ्या प्रमाणात गळती आहे. आणि त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं हे धरणाने धरणाला धोका आहे, पाणी भरलं तर धरण या ठिकाणी अडचणीत येईल आणि लाखो लोकांचा त्याशी त्या मृत्यूचा खेळ होईल त्याचा. आणि त्याच्यावर ताबडतोब निर्णय घेणार की नाही, प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं ते आम्ही टेंडर काढणार आहे, 80 कोटीचं टेंडर आहे, लवकरच आम्ही ते रिपेअरिंग करतोय, 100% धरण भरून घेतोय, 30% पाणी कमी भर, 40% भर आणि यावर्षी पाऊसच लागला नाही. त्या परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी आहे आणि त्याचं टेंडर यावर्षी पुन्हा निघालेलं नाही. आम्ही दररोज त्यांना दर 8 दिवसाला विचारतोय, कलेक्टर ऑफिसमध्ये इरेक्शन डिपार्टमेंट विचारतोय कधी टेंडर येणार आहे, मंजुरीला पाठवलंय शासनाकडे, मंजुरीला आम्ही पेपरला देतोय आणि पेपरला दिला 2 महिन्यानंतर ती टेंडर ओपन केलं जाणार अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी. शेतकरी अडचण येतील आणि त्या डॅमवर जाणारे लाखो लोक त्यांचा काहीतरी होईल याच्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यावेळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं होतं आम्ही लवकरच त्याच्यावर कारवाई करतो, कारवाई केली पण टेंडर अजून निघत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. अशा अनेक अडचणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या झालेल्या आहेत आणि ह्याच्यावरती लवकर निर्णय व्हायला पाहिजे, ही महागाई कमी करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला दर मिळायला पाहिजे तो मिळत नाही, शेतकरी अडचणीत आहे अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेला आहे. तो ह्याला लवकरात लवकर मार्ग काढा अशा पद्धतीची मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.